महाराष्ट्र लाइव नव्या पिढीचं नव व्यासपीठ। बूथ प्रमुख हा पक्षाचा खरा आधारस्तंभ असतो आणि त्याच्या बळावरच पक्षाचं अस्तित्व टिकून राहतं, असं प्रतिपादन जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी केलंय। प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मधील बूथ प्रमुखांचे मेळावे अनुक्रमे आणि मातोश्री बंगला अश्वमेध नगर RTO कॉलनी तसंच दीपलक्ष्मी लॉन्स हिरावाडी इथं पार पडले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून करंजकर बोलत होते। बूथ प्रमुखांमुळेच खऱ्या अर्थानं पक्षाचा प्रचार आणि विस्तार होतो। प्रतिस्पर्धी पक्षांचे डावपेचही त्यांच्यामुळेच कळतात, म्हणूनच आपल्या पक्षाची रणनीती आखण्यास मदत होते। कोणत्याही निवडणुका जिंकायच्या असतील तर बूथ प्रमुखांना कमी लेखून चालणार नाही, असंही जिल्हा प्रमुख विजय करंजकर आपल्या भाषणात म्हटले। यावेळी व्यासपीठावर भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंगला भास्कर, शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख देवानंद बिरारी, माजी महानगर संघटक बाळासाहेब कोकणे, शिवसेना उपमहानगर प्रमुख शैलेश सूर्यवंशी, वैभव खैरे, हर्षद पटेल, महिला पदाधिकारी शोभा मगर, लक्ष्मी ताठे, ज्योती देवरे, संजीवनी वराडे, श्रद्धा दुसाने उपस्थित होते। नाशकात इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेनं शिवसेनेची बूथ यंत्रणा सक्षम आहे। सातत्यानं संवाद साधून बूथ प्रमुखांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात येत असल्यानं पक्षाबद्दल त्यांच्या समर्पित भावना निर्माण झाली आहे। आगामी महानगरपालिका निवडणुका म्हणजे शिवसेनेसाठी एक प्रकारे सत्व परीक्षाच असून त्यामुळे बूथ प्रमुखांना आपलं सर्वस्व पणास लावावं लागेल, असं महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं। सैनिक हा हाडामासाचा असा असला पाहिजे। आदरणीय संजय राऊत साहेबांनी ज्यावेळेस व्याख्या व्यक्त केली की शिवसैनिक फाटलं पण वाकला नाही, हे वाक्य हे महत्वाचं आहे। समोर जर वार केले वार झेलले पण कोणा समोर तुटला नाही, हे महत्वाचं बाळासाहेबांनी जी शिकवण दिली आहे आपल्या शिवसैनिकांना। आणि आदरणीय उद्धव साहेब आज राज्याचं नेतृत्व करतायत, मुख्यमंत्री म्हणून काम करतायत, आणि त्यांची अपेक्षा आहे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येकाच्या मनामनामध्ये शिवसेना रुजली पाहिजे आणि शिवसेनेचं कार्य हे अविरत पुढे गेलं पाहिजे। आणि त्याच उद्देशाने जिल्हा प्रमुख अप्पा असतील मी असेल, नाशिक शहरामध्ये गेल्या 3 महिन्यापासून बूथ मिळावे बूथ प्रमुखांचे संवाद मिळावे आम्ही घेतोय। ज्या ज्या ठिकाणी कमतरता वाचली ते मिळावे आम्ही पुन्हा घेतले, ज्या ज्या ठिकाणी सक्सेसफुल मिळावे झाले त्यांचंही अभिनंदन केलं, त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्यांची कामं आज शहरामध्ये चांगल्या पद्धतीने चालू आहेत। या संवाद मेळाव्या प्रसंगी शिवसेनेच्या पदाधिकारी सुनील निरगुडे, हरिभाऊ काळे, नंदू वराडे, चांगदेव गुंजाळ, महेंद्र बडवे, राजेंद्र वाक्सरे, राहुल देशमुख, स्वप्नील जाधव, अशोक जाधव, जयराम करवार, राहुल रंधे यांसह बूथ प्रमुख वी के आनंदराव, भूषण गाडे, नितीन मोकळ, अक्षय कदम, सुनील शेवरे, समीर नवले, मोहल वायखंडे, निशांत भोळे, आकाश धुमाळ, तुषार पाटील, शरद वायखंडे, दीपक जाधव, प्रशांत नाईक, अजय चतुर, प्रदीप जोशी, लक्ष्मण गंगावणे, अरुण वारकर, जगन गोरे, विशाल भोये, अनिल भोये, भरत पगारे, राहुल भोईर, युवराज जाधव, अन्नपूर्णा केवट, राणी मुर्तडक, निर्मला मोरे आदी उपस्थित होते। पद हे महत्त्वाचं नसून की बूथ प्रमुख असा असतो का तो डायरेक्ट जनतेच्या टचमध्ये असतो, नागरिकांच्या संपर्कात राहतो आणि बूथ प्रमुखाला हेच माहीत असतं कोण मतदार आहे कोण नाही आणि तो कोणाला मतदान करीत। माननीय शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही घेऊन आज हा जो बूथ मेळावा साध केला त्या कार्यक्रमासाठी आपले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी असून आणि महिला आघाडी मोठ्या प्रमाणात इथं उपला असून तरुण कार्यकर्त्यांचा उत्सव जोरात असून यापुढेही आम्ही प्रभाग क्रमांक 4 हा जो मागील जो मागे जो काही भाजपने जो काही खोटारडेपणा करून जे मागच्या वेळेस जे मतपेट्यांचं हे केलं तो यावेळेस होणार नाही। यावेळेस 100% प्रभाग क्रमांक 4 जो पक्ष उमेदवार देईन ते उमेदवाराला आम्ही 100% निवडून आणू त्याबद्दल आज आम्ही अशी ग्वाही देतो। इथे बूथ प्रमुख आमचे 47 बूथ प्रमुख आहे आणि प्रभाग क्रमांक 4 अतिशय असा संवेदनशील प्रभाग आहे का जिथे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हा। पण आता तुम्ही बघितलं होतं मागच्या वेळेला BJP कसं वातावरण होतं म्हणजे कशा परीने ते निवडून आले हे अतिशय तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे। त्याच्यामुळे आता इथे आमचे जे नेते आहेत सर्व माननीय संजयजी राऊत साहेब
आज ते इथे ठाण मानून बसणार आहे। त्याच्यामुळे आता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि या प्रभाग चारमध्येच नव्हे तर पूर्ण नाशिकमध्ये आपला शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। महापालिकेवरती आमचेच महापौर बसणार आहे, त्याच्यामुळे कुठेही ते शंका नाही। खुशाल पाटील, महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक।